दोन कर्णधार मंद मंद पावलांनी मैदानाच्या दिशेने एका साइडने संजय पाटील आणि एका साइडने धीरज पाटील त्यांची साथ देण्यासाठी आणि दोन फलंदाजी मार्क पण फलंदाज एक विकेटच्या स्वरूपाने सुरेंद्र आणि नक्कीच धीरज साथीला फलंदाजी मार्क पण फलंदाज अविनाश नो डाउट गोलंदाज मार्क पण नक्कीच गणेश वीर संघाचा सर सेनापती मध्ये पाहायला मिळेल का 24 बॉल्स अगेन्स्ट गेम विन द टॉच टीम गणेशपुरी एका साइडने भिवंडी ग्रामीण मध्ये बिलॉन्ग झाली या स्पर्धेमध्ये दाखल झाली दाखल होताना मात्र तिसरा सामना खेळते आणि नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये कोण विसरणार अशोक जाधव सारख्या फलंदाजाला कोण विसरणार मात्र जितू भोपी सारख्या फलंदाजाला ते मात्र पाहायला मिळेल या सामन्यामध्ये ही मॅच महत्वपूर्ण आहे दिस मॅच इज व्हेरी इम्पॉर्टंट आजच्या दिवसातील महत्वपूर्ण मॅच आहे ही टुर्नामेंटच्या माध्यमातून ती मात्र टॉप थ्री मध्ये शेवटच्या सामन्याकडे घेऊन जाईल एका साईडने मात्र वेट अँड वॉच करते टीम मात्र पीरबाबा पापडी ज्याने मात्र आपण पाहिलंच तिसऱ्या फेरीमध्ये उच्चांक गाठताना बायच्या स्वरूपाने मात्र शेवटच्या अखेरच्या मॅच मध्ये पाहायला मिळतील तोपर्यंत जाऊया मॅच कडे दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक वेलकम टू बॅक फर्स्ट इनिंग गेम इज ऑन गोलंदाज मार्क पण गोलंदाज गोवर्न भोईर तयार त्यानंतर नक्कीच या स्पर्धेचे सर्वसर्वे कल्पेजी पाटील नाना यांच्या माध्यमातून आजचा परिपूर्ण दिवस परिपूर्ण होताना पाहू शकाल सकाळी 17 वाजून 51 मिनिटांनी पहिला चेंडू जमिनीवरती आदळला आणि तेव्हा मॅचला स्टार्ट झाली आणि पहिला सामना पाहायला मिळाला चिंतामणी पापडीच्या विरोधात काल तलाव बेनीपट्टी बॉईज आणि तोच संघ मात्र स्पर्धेमध्ये बिलान होता या सामन्याकडे जाऊत मैदानच्या आतमध्ये गोलंदाज मार्क पण गौतम तयार राईट विकेट फर्स्ट बॉल पहिलाच चेंडू असता कव्हरला खेळण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड विकिक आले चेंडूवरती झेपवताना पाहू शकाल एकच धावत सेल आणि धावणे कुठेतरी मात्र धावाचा शिक्षा पाहायला मिळाला तर नक्कीच गायतला तर बेनीपट्टी बॉईज संघाचा तो मात्र नक्कीच एक या धावसंख्येवरती एका साठी एक विस्फोटक फलंदाज चांगली धावसंख्या मात्र उभारावी लागणार कारण त्यांनी कन्नडा मासे म्हटले एक ज्या ताकदीने टीम गणेशवीर संघ या स्पर्धेत दाखल झाले त्याच मुवमेंटनं आम्ही सुद्धा स्पर्धेत मात्र दाखल झालोय मात्र एक संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तोपर्यंत स्पर्धेच्या आतमध्ये यावर वॉटर लाईन लेत दुसरा चेंडू मात्र सुरेक्ट मध्ये नक्कीच विशाल चेंडूवरती येतोय तेवढेच वेगाने मात्र फक्त एक धाव असेल दोन चेंडूचा खेळ झाला धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती विदाउट लॉस न टू रन्स ऑन द स्कोर बोर्ड बेलीपट्टी बॉईज संघ आपण पाहतोय काय तलाव इथं मात्र प्रमोट झाला या स्पर्धेमध्ये एका साईडनं अनु इलिम गणेशपुरी खूप दुरून या स्पर्धेत मात्र दाखल होताना पाहू शकाल यावेळी अप्परकटचा विचार यावेळी मात्र नाईस जेल जितू भोपी वाट अ कॅच काय मात्र टायमिंग साध्य केलं महत्वाचा अडथळा दूर केला गेला फर्स्ट विकेट घेणार मिस्टर सुरेंद्र बॅक टू डग आउट यस इट इज ए पद्धतीने सातत्याने पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील आपण अनेक टुर्नामेंट पाहतो ज्या पद्धतीने नक्कीच या टुर्नामेंटच्या माध्यमातून जीवचंद्र इथे सर एक ट्रॉफी चालली त्यांना नक्कीच आपण पाहणार आहोत नायगाव त्या मैदानावरती नक्कीच अनेक टुर्नामेंट खेळताना त्यांना नक्कीच आपण पाहतो वसई तालुक्यातील नामांकित खेळाडू ज्यांच्या माध्यमातून उद्याचा दिवस परिपूर्ण होणार आहे आणि आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून उमेदवारांचं हे मैदान आपण पाहतोय एक सुपक मैदान ज्याला मात्र बिग सपोर्ट न मात्र क्रीजनं सपोर्ट दिले गेले मात्र आपल्याला पाहायला मिळतं पाटा विकेटनं अशा स्वरूपाने नक्कीच विचार केला गोलंदाज बाग करून गोलंदाज गोवर्धन भोईर तयार येणार आहे तीन चेंडू अजून प्रक्रियेबद्दल येणे बघे पहिल्या चेंडू सिंगल म्हणजे दुसऱ्या चेंडू सिंगल तिसऱ्या चेंडू मध्ये महत्वाचा अडथळा दूर केला आणि फलंदाज मार्क करून फलंदाज सुरेंद्र मात्र बॅक टू डग आउट नवी फलंदाजच्या मैदानाच्या आतमध्ये मात्र उदय आपण पाहतोय यावेळी सरळ फाईन लीगला खेळण्याचा विचार होता मात्र आणखीन एक विकेट बॅक टू बॅक मात्र नक्कीच फलंदाज मार्क करून फलंदाज मिस्टर अविनाश बॅक टू पॅवेलियन क्या बात आहे सुपर गोलंदाज मिस्टर गोवर्धन भोईर मार्क फ्रॉम गणेशपुरी यस इट इज ए
प्रामुख्याने प्रमुख झाले दोन सलामीवीर, मात्र बॅकफुटला प्रतीचा प्रवास सहन करावा लागला. ज्याच्या मोमेंटमध्ये सुरेंद्र बाद झाला, अविनाश बाद झाला, त्यांनी उदय आणि अजयची जोडी मैदानच्या आतमध्ये गेली. आता मात्र जबाबदारी असणार आहे, कारण मित्रांनो चार अक्षरने उमटवली जबाबदारी, मात्र व्यवहार जशामध्ये परिपूर्ण असेल त्याच्यामध्ये क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल. आणि ज्या पद्धतीने ग्रामीण टीमचा विचार केला, प्लॅटफॉर्म आहे इथं, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर मी सकाळ सतरा म्हणलं की नक्कीच पालघर जिल्ह्याने दोन सुपुत्री दिली टीम इंडियाला. एका साईडला आपण पाहतो नक्कीच दिल्ली कॅपिटलकडनं पृथ्वी शाह, आणि एका साईडला पाहतो नक्कीच माहीम गावचा शार्दूल ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने नक्कीच दोन सुपुत्र दिली ती, मात्र नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेट देताना टीम इंडियाचा गौरव करताना. आता मात्र आयपीएल मध्ये एका संघामध्ये प्रमोट झाले तर एका संघामध्ये प्रमोट होताना नक्कीच पाहू शकाल नक्कीच नाईस ऑफ द क्रिकेट या आयपीएल 2022 मध्ये पाहिलं त्यांच्याकडनं. आणि पालघर जिल्ह्याचे मात्र दोन सुपुत्र, एका साईडला नारंगी गावचा मधला पृथ्वी शाह, एका साईडला मधला माहीम गावचा शार्दूल ठाकूर. त्याच पद्धतीने वस्ते तालुक्यातील नामांकित टुर्नामेंटचं आयोजन आपण पाहतो. उमेदवारांचं मैदान आतमध्ये परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहे. जाऊ मैदानच्या आतमध्ये गोलदार माग करत यार यावेळी फाईल डोक्यावरनं शॉर्ट ऑफ लेनला सरळ फेकून दिलं गेलं. शंकर चासा शंकर नाद करत चेंडू जाऊन पोहोचेल सीमाच्या पलीकडे. साधा बा यस डिझाईन वस्ते तालुक्यातील नामांकित खेळाडू, या नामांकित खेळाडूचा आपण विचार केला तर नक्कीच मोमेंटम आपण पाहिलं तर वस्ते तालुक्यातील नक्कीच आपण पाहतो गोखीर संघाकडनं विजय जाधवचं पहिलं नाव येईल. त्यानंतर नक्कीच आपण पाहिलं तर नायगाव संघ तर आपण पाहतो नक्कीच शैलू याचं नाव येईल. एका साईड पाहिलं तर नक्कीच जीवचंद्र संघात आपण पाहिलं तर नक्कीच मात्र ब्रदर्स जे मात्र प्रामुख्याने प्रमुख झाले त्यांचं नाव येईल. त्यानंतर नक्कीच आपण विचार केला तर वस्ते तालुक्यातील अनेक आपण दिग्गज खेळाडू पाहिलेत. ज्या मोमेंटमने आपण पाहिलं नक्कीच अर्णाले संघाचा आपल्याला मंदार पाहायला मिळतो, जितू भाई पाहायला मिळतील. नायगावकडनं विशाल नाईक हा सुद्धा खेळाडू पाहायला मिळतोय प्रमुख होताना. एका साईड विचार केला तर नक्कीच प्रामुख्याने सातत्याने भिवंडी ग्रामीण मध्ये अशोक जाधव हा खेळाडू सुद्धा आज स्पर्धेमध्ये दाखल झालाय. तो सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय प्रमुख होताना एकशेच्या स्वरूपाने. ज्याच्या नक्कीच एक महत्वपूर्ण माकडून गोलंदाज मुकेश तयार. सेकंड ओव्हर आपण पाहू शकाल नक्कीच. सेकंड ओव्हर पहिलाच चेंडू नक्कीच फलंदाज सफल झाला होता. अॅक्रॉस मुव्हमेंटला पाहायला मिळाला, मात्र नक्कीच फक्त लेग बाय स्वरूपाने पंचावन्न दर्शवतो हा चेंडू. होता एक धाव असेल आणि एक धावीने मात्र दाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचते फलकावरती टीम. मात्र नक्कीच वेनपट्टी बॉईज संघाची ती मात्र 11 या धावसंख्येवरती सातत्याने म्हटलं जातं खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटमध्ये परावर्तित व्हा. परावर्तित होताना मात्र स्वतःला सिद्ध करा आणि सिद्ध करताना मात्र अनेक वर्ष अनेक दिवस द्यावे लागतील. आणि तेच मैदानच्या आतमध्ये ग्रामीण टेनिस मध्ये पाहायला मिळालं. यावेळी नक्की डाऊन टू ग्राउंड खेळले चेंडू मात्र निघून जातो सरळ लॉंगांच्या क्षेत्रामध्ये तेवढ्याच वेगाने. फक्त एकदा असेल बॅक टू बॅक मात्र मुकेश होईर सातत्याने ग्रामीण टेनिस मध्ये आपला उच्चांक गाठताना, कारण अनेक वर्ष दिली त्यांनी संकेत गणेशपुरी टीमला देताना मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीनं प्रमोट झाला. प्रमोट नक्कीच 2022 मध्ये बिलॉन झाला आणि 2022 मध्ये आपला उच्चांक गाठताना मुकेश भोईर मानफाम गणेशपुरी आपण पाहतो. आतापर्यंत दोन चेंडूवरती फक्त दोन सिंगल दिलेत, येणारे चार चेंडू अजून प्रगती पथावरती बाकी आहेत. यावेळी तिसरा चेंडू सरळ लॉंग क्षेत्रामध्ये नक्कीच फटका फसला. फलंदाज फसेल का चेंडू खाली क्षेत्ररक्षक अंकित एक विकेट, विकेट क्रमांक 3 डगाच्या माध्यमातून मिस्टर अजय. सातत्याने अनेक वर्ष आम्ही पाहिले गणेश संघाला जवळून समाजच्या माध्यमातून अनेक टुर्नामेंट जे त्यांनी परिपूर्ण केली. टुर्नामेंट करताना मात्र नक्कीच एक प्रमुख असर आज मात्र अनुपस्थित आहे. एका साईडनं आपल्याला नक्कीच पांडुरंग मोर हा एक क्वालिटी गोलंदाज आज मात्र दिसत नाही टीम गणेशपूरकडनं. सातत्याने ज्याने अनेक वर्ष दिली देताना मात्र खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटी क्रिकेट कसं असावं याचं मात्र प्रात्यक्षिक उदाहरण दिलं मैदानच्या आत. तेच मात्र आज अनुपस्थित आपण पाहतोय पांडुरंग मोरच्या. नाहीतर नक्कीच पहिली गोलंदाजी आपल्याला विदाऊट नो डाऊट न आमच्या समाजाच्या रक्षाकडनं जेव्हा जेव्हा आम्ही निखिल वाकले असतील, सुरज पाटील असतील, प्रमोद शेडगे असतील, अक्षय पांडव असतील, तेव्हा नक्कीच एक नाव नामांकित झाला ते मात्र नक्कीच पांडुरंग मोरचं. ते मात्र सातत्याने खूप चांगल्या पद्धतीने टीम गणेशपुरी प्रमोट केली आणि गुम गणेशपुरी संघाला अनेक वर्ष देताना मात्र आज अनुपस्थित पांडुरंग मोरला आणि त्याची जागा पूर्ण करतो नक्कीच गोवर्धन भोईर. यावेळी आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच परिषद परिपूर्ण पूर्ण केलं. त्यानंतर नक्कीच फक्त 10 धावा देऊन 2 गडी मात्र बाद केली. आता मात्र मुकेश भोईर आपल्याला गोलदार मार्गमध्ये पाहायला मिळतोय.
चार चेंडू चा खेल परावर्तित झालाय. शेवटचे दोन चेंडू या षटकातील. यावेळी नक्कीच फलंदाज एकरसच्या भूमिकेत पाहायला मिळेल. नक्कीच फक्त शॉर्ट ऑफ लेंथ फुल लेंथ चेंडूचा वापर केला गेला. यूज ऑन द बॉल ज्या पद्धतीने मोमेंटमने चेंडू हाताचा प्रयत्न होता त्या मोमेंटमने आतापर्यंत मुकेश वीर मात्र बिलॉन होताना पाहायला मिळतोय खूप चांगल्या पद्धतीने. पाच चेंडूवरती जर विचार केला आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती जाऊन गेली ती मात्र 14 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 11 चेंडूचा खेल परिवर्तित झाला. एका साईडने प्रेक्षकांना सामना पाहायला मिळतोय. गणेशपूरच्या विजयात नक्कीच आपण पाहतोय काही तलाफ वाडा लाईन लेंथ सुपर मॅग्निमिझम स्टाईलने चेंडू हाताचा प्रयत्न केला. गोलदा मार्क वरून षटक क्रमांक आपण जर विचार केला तर मात्र दोन कंप्लीट होते आणि दोन षटकांना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती फलकावरती 14 या धावसंख्येवरती. म्हणजे पहिल्या षटकामध्ये गौरव बुलच्या धावा कन्वर्ट झाल्या त्या मात्र 10 आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर मुकेश वीरने फक्त 4 धावा दिल्या गेल्या. येणारे 12 चेंडू अजूनही प्रगतीपथावरती येणं बाकी आहे. तोपर्यंत कुठेही जाऊ नका ऐकत राहा पाहत राहा. आपण पाहतात आई पद्मावती प्रसन्न उमेर माणसे मैदान पहिला दिवस प्रेक्षकांच्या भेटीला एस डीजे. पाणी पड हे माझे गंगे बिलकुल दोस बारीक बारीक पाणी पड हे माझे लक्षा बिलकुल दोस. नी बॉलर मिस्टर संदेश गुंदा माफ करणे तयार नाही धाव एंड कडलं आपण पाहतो राईट टर्म विकेट तयार. पहिलाच चेंडू घुटना टेक मेरा तमाशा देख मात्र फटका फटला चेंडू खाली शतक जितू बोबी नाईस ऑफ द जेल मिस्टर जितू अंकित एक विकेट विकेट क्रमांक 4 पर पहुंच गए. नक्कीच आजचा दिवस परिपूर्ण होताना पाहायला मिळतो. एका साईडने शेवटचे मॅच फक्त मोमेंटम यातील विजय संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेट अँड वॉच करताना टीम मात्र पीरबाबा पापडीच्या विरोधात यातील विजय संघ थोड्याच वेळात आपण पाहायला मिळणार आहे. गोलंदाज माकर गोलंदाज संदेश कमबॅक करतो पहिल्या चेंडूपासून. एका साईडने नवीन फलंदा मैदानच्या सातत्याने विकेट मात्र प्राप्त केले जातात. ते टीम मात्र गणपी संघाकडे गोलंदाज माकवर नाही सांगतो लेंथ गौरतम फोनची मी तारीफ करेन. त्यानंतर नक्कीच गोलंदाज माकवर गोलंदाज आम्हाला पाहायला मिळेल मुकेश भोईर त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने 6 चेंडू परावर्तित केले. आता मात्र संदेश तेच काम करतोय मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंगाच्या क्षेत्रावर चेंडूवर तर की शतश तैनात आहे. त्यामुळेच वेगाने मात्र शतशकडनं खूप चांगल्या पद्धतीने मोमेंटम पाहायला मिळते. कारण मित्रांनो बिग सपोर्ट मधला तर नक्की सर्व खेळाडू कारण क्रिकेट वन मॅन शोच्या आर्मी तर कधी मध्ये चालला आणि चालणार सुद्धा नाही. सर्वात महत्वाची विकेट म्हणजे सर्व खेळाडू 11 च्या 11 खेळाडू महत्वाचे आहेत. कारण गोलंदाजचं मनोबल वाढलं म्हणजे बिग सपोर्ट म्हणजे शतरक्षक ते मात्र नाईस असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे ज्या मोमेंटमने साथ दिली पाहिजे. यावेळी पुणे फुल लेंथचा चेंडू चेंडू मात्र सकावरला मुकेश भोईर चेंडूवरती येईपर्यंत सिंगल डबल मात्र पाहायला मिळतं. टीम मात्र काही तलाव संघाकडनं आतापर्यंत बेनीपट्टी बॉईज कडनं आणि जर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचेल आमचे गुण लेखक पंकज पाटील आपल्याला नक्कीच 16 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते मात्र 3 संदेशचे फक्त एक गडी बाद करून फक्त 2 धावा दिल्या गेल्यात. नाईस ऑफ द गोलंदाजी मैदानच्या आतमध्ये परावर्ती होताना पाहिले. चौथ्या चेंडूला यावेळी मात्र नो डाऊट चेंडूला फेकून दिले. नक्कीच पॉवरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुल सरळ सा धाबा क्या बात आहे सुपर आहे. दोन हजार 2022 सर्वात लग्न सीझन मधलं सर्वात हिट गाणं म्हणजे बाल्या सिंगर शापूर तालुक्यातील असन गावातील छोटस पाडा तिथनं मात्र नक्कीच त्याचा आवाज आज पूर्ण वस्त पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. यावेळी वन सेकंडचा चेंडू मात्र पाहायला मिळेल नक्की तेवढ्याच वेगानं मात्र शॉर्ट ऑफ लेंथने खूप चांगल्या पद्धतीने मोमेंटमने संदेश चेंडू हाताचा प्रयत्न केला. आतापर्यंत तिसऱ्या षटकातील चेंडू मात्र फेकून झाले ते मात्र प्रगती पद्धती पाहायला मिळाले. पाच चेंडूवरती जबरदस्त विचार केला पहिल्या चेंडूचे विकेट दुसऱ्या चेंडूवरती सिंगल तिसऱ्या चेंडूवरती सिंगल चौथ्या चेंडू षटकाने पाचवा चेंडू डॉट. संदेश गोलदा माफ करणे तयार चेंडू क्रमांक लास्ट चेंडू क्रमांक 6 चेंडू क्रमांक 18
यावेळी पुरेशर चेंडूला उडवलाय. यावेळी लॉंगांच्या क्षेत्रावर चेंडू अशक्य पाहिजे नक्कीच. वन बाउन्स अगेन तेवढ्याच वेगाने मात्र दोन धबा कंप्लीट केले जातील का. आणि सुपर आणि बिटवीन द विकेट या दोन धबा आणि षटक क्रमांक तिसरं मात्र कंप्लीट होते. 18 चेंडूचा खेळ परिपूर्ण झालाय. चार विकेट नंतर धावसंख्या धावली फलकावरती ती मात्र 24 या आकड्यावरती नक्की. 18 चेंडू येणार आहे, 6 चेंडू प्रगती मात्र बाकी आहे. तोपर्यंत घेऊया ब्रेक आणि येऊ मैदानाच्या आतमध्ये. येणार आहे 6 बॉल एस डीजे. इंग्लंड या देशात वेल्स मैदान नेतृत्व केलं क्वाली निस्ता या व्यक्तिमत्वाने. आणि 1890 साली मात्र क्रिकेटला सुरुवात झाली. त्यानंतर विचार केला तर नक्कीच 1900 डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जाईल. सरळ सीमाशीला क्लिअर करत आणखी एक दर्जेदार चौकार. वाट अशोक जाधव गोलदा माकवे नवम पाहायला मिळतं. नक्कीच एक चांगला खेळाडू जडे प्रमुखाने नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने सर्व गुण संपन्न. पहिल्या चेंडूला मात्र उत्तर दिलं गेलं चौकाची फलंदाज मार्कर फलंदाज हरीशनं. आता विचार केला पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा, त्यानंतर 10 धावा कन्व्हर्ट झाल्या. आणि अशा पद्धतीने समीकरण यावेळेला फाईन लेगला निवडलाय. चेंडू मात्र निघून जातो पाहायला मिळतं. नक्कीच डाऊन टू ग्राउंड शतरक्षक रोहितदास चेंडूवरती येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील का. आणि वॉट अ सुपर रनिंग बिग विंडो विकेट. क्या बात आहे या दोन धावा. आणि या दोन धावेने मात्र दाखल वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते फलकावरती 13 रन्स. 30 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अशोक जाधवचे 2 चेंडू मात्र आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या. येणारे 4 चेंडूतील स्ट्रकीचा चेंडू क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 24 बॉल्स अगेन ऑन द टार्गेट. काय मात्र टार्गेट डिलीज जाईल मैदानच्या आतमध्ये पाल स्कोर कार्डचा. यावेळी शॉर्ट ऑफ लेंथला चेंडूला मात्र मिस टायमिंग शतकापर्यंत असेल. नक्कीच सफल ठरतोय अशोक जाधव. अंकित एक विकेट, विकेट क्रमांक 5 आपण पाहू शकाल. फलंदाज मार्कनं फलंदाज प्रज्वल बॅक टू डगआउट. हरीश मात्र बाद झाला बॅक टू डगआउट. नक्कीच गायतला संघाची आतापर्यंत एकासाठी गणित संघ मात्र कमबॅकचा इशारा देतो. पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून परावर्तित झाला. प्रत्येक गोलंदाजीमध्ये खूप चांगला होतो. विकेट आणि गोलंदाजी साजरी केली आतापर्यंत. अशोक जाधव एक मोठा खेळाडू प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतो. ज्यांपर्यंत आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने बिलॉन्स झाला एकासाठी आपण पाहिलं तर नक्कीच 3 चेंडू परावर्तित येणारा चौथा चेंडू मात्र राईस ऑफ द लेंथ हातला गेला. चेंडू क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकातील येणारे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. जत्ती नक्कीच एखादा मोठा फटका कन्वर्ट करावा लागेल. कारण 10 संख्या जाऊन पोहोचते फलकावरती 30 रन ऑन द स्कोर बोर्ड 5 लॉस. 5 गडीच्या मोबदल्यानंतर 30 धावा फलकावरती. या षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू चेंडू 5 प्रगती बदल पाहतो. नक्कीच लेंथ रेट नक्कीच मोठा फटका करत. नक्कीच मिस टायमिंग शॉटने तब्दील केलंय. 2 क्षेत्राच्या नक्की डिफरंट झोन मधला हा चेंडू मात्र राहुल होता. मात्र लॉमान्सला तेवढ्याच वेगाने फक्त 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणि तेवढ्याच वेगाने मात्र या 2 धावांनी दाखल वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते फलकावरती 32 या धावसंख्येवरती. 32 धावा फलकावरती लागल्या गेल्या. आतापर्यंत 23 चेंडूचा खेळ झाला. 32 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. टीम अपंबत गायतलाव बेनी बॉईज संघाची एका साईडने मात्र अनु इलेव्हन गणेश संघाच्या विरोधात मात्र कमबॅक करेल का. येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल. जाऊया चेंडूकडे या मॅच कडे. मोमेंटम पाहिले जाते. सर्वांचं लक्ष वेधणारा सामना एका साईडला गणेशपुरी च्या विरोधात मात्र गायतला संघ पाहतोय. वाडा लाईन लेंथ अशोक जाधव. शेवटच्या नक्कीच चेंडूवरती मोमेंटम पाहायला मिळेला. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच 24 चेंडू कंप्लीट झाले. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 32 या धावसंख्येवरती. तोपर्यंत 33 धावांचं लक्ष असणारी टीम गणित संघासमोर. इथेच थांबूया, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. आपण पाहतात आई पद्मावती प्रसन्न क्रिकेट क्लब उमेश मनसे मैदान. आजचा पहिला दिवस देऊया डीजेला संधी. संध्या 17 मधून ऐकूयात आमच्या डीजेला एस डीजे.
सचिनजी गरत माजी नगरसेवक त्यांचं मनापासून आभार मानतो. नरेश कृष्णा पाटील, संतोष तनुजी त्यांचे नक्कीच, अमोल डेकोटर, संजय पाटील, किरण घरत, अजिंक्य किनी, भरत पाटील, ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हल्स, संजय प्रकाश पाटील, भुलेश पाटील, दिनेश पाटील, त्यानंतर व्हीसीपीएल म्हणजे नक्कीच वसई विरार महानगरपालिकेचे सर्व सभासद, ज्यांच्या नक्कीच मुलाचा सहभाग नक्कीच आपण पाहतोय. तर पंकज घरत, दीपक पाटील, जयेश घरत म्हणजे जॅक्सन, सुशांत किनी, महिला मंडळ मध्य अली यांच्याबद्दल नक्कीच मनापासून आभार मानतोय. त्यांचे नवनीत नवीन घरत, त्यानंतर पंकज पाटील, किरण पाटील, अमर पाटील, पद्मावती मेडिकल, उमेरमान, प्रकाश म्हात्रे, वॉटर आपण पाहतोय, जयेश म्हात्रे, त्यानंतर कुमार पाटील यांचं मनापासून नक्कीच आभार मानण्याचं काम करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चला नोटी मीटिंग शतक सजवायचं लगेच आणि टीम गणेशपुरी गायतला नक्कीच पेनीपट्टी बॉईज आपण शतक सजवायचंय. 24 balls, 33 runs इन द मॅच. ही मॅच जिंकण्यासाठी मात्र 24 चेंडूच्या विरोधात 33 धावांचं लक्ष असणाऱ्या दोन संघांमधला संघर्ष तीव्र असताना नक्की प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतो. एका साईडला गणेशपुरी आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतो नक्कीच गायतला चेंडू द्यायचंय 24 चेंडू आणि नक्कीच 33 33 धावांचं लक्ष आणि सलामीवर मंद मंद पावलांनी मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना अशोक जाधव आणि जितू बुबी ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये 81 धावांचं टार्गेट मात्र पाहायला मिळालं. ज्यांच्या बॅटमध्ये सुपर फलंदाजी पाहायला मिळाली 36 धावा मात्र अशोक जाधवच्या बॅटमध्ये आल्या. 43 धावांमध्ये 21 मॅन द मॅचचा किताब ज्याच्या नावावर त्याचं मात्र उच्चांक गाठला तो जितू बुबी. आता 24 balls, 33 runs इन द मॅच. एका साईडने मात्र रफ अँड टफ पाहायला मिळेल का मात्र प्रत्युत्तर दिलं जाईल. पहिल्या मॅचच्या माध्यमातून नक्कीच अशोक जाधव एक मोठा खेळाडू मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अग्रिमास्टरचे अध्यक्ष दिनेश पाटील यांचं आगमन होतं. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आपलं. संध्याकाळ 17 मध्ये आपण व्हीआयपी डॅशवरती बसायचं. मध्ये स्पर्धेचा आनंद घेतो. दिनेश पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व, डॅसिंग पर्सनॅलिटी, एक हसर स्वभाव नेहमीच. यावेळी पहिला जर चेंडू दिशा आणि गोलंदाजी पण विचार करते आम्हाला नऊ चेंडूचा लाईनचा विचार केला तर नक्कीच लाईनच्या क्रॉस चेंडू बद्दल पाहायला मिळाला. अशोक जाधव मात्र एक विस्फोटक फलंदाज स्ट्राईक इनवरती आहे. तर नक्कीच आपण पाहतोय गोलंदा माकुरी गोलंदाज प्रज्वल ज्यांनी नक्कीच प्रज्वलित करावं लागणार आहे कारण विकेट अटॅकसाठी त्याला आणलं गेलं. 33 धावांचं लक्ष तरी असलं तरी मात्र नाईस ऑफ द क्रिकेट मध्ये टुर्नामेंटचं मध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळेल का. चेंडू क्रमांक फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस गोलंदा माक वरनं पहिल्याच चेंडू अशोक जाधवच्या मुवमेंट ने फेकून त्याचा विचार केला गेला. फटका फटका नक्कीच नो चेंडू होता. फलंदाज बाद आहे. लाईन लेनचा चेंडू नक्कीच फ्री नसणार आहे. फलंदाज बाद आहे म्हणजे महत्वाचा अडथळा दूर केला गेला. मिस्टर अशोक जाधव बॅक टू पॅवेलियन. चेंडू बाहेरचा नक्कीच नो नसणार आहे. फलंदाज बाद असणार आहे कारण सकाळी 17 वाजता मॅच मध्ये संजय पाटील आपल्याला दर्शवतात कारण बिमर चेंडू फक्त फ्रीचा दिला जाणार आहे या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचं वेगळं स्वरूप आपल्याला पाहाल तर नियमच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं अनेक टुर्नामेंट मध्ये काही मात्र नियम पाहायला मिळतात तसंच मात्र महत्वाचा अडथळा म्हणजे मिस्टर अशोक जाधव बॅक टू डग आउट.
बक्षीस जरी असलं तरी मात्र सर सेनापती पतीच्या प्रवासाला पाहायला मिळेल. आता मात्र पूर्णपणे जबाबदार असेल जितू आणि मुकेश भोईर वरती. गोलंदाज गोलंदाज प्रज्वल तयार. एक धाव फलकावरती एक गडी मात्र बाद झाला. येणारा चेंडू क्रमांक सेकंड प्रगती पत्र गोलला बाग करणं पंचाना पार करतो. राईट टर्म घेणं 11 ते 12 पर्यंत जितूला पहिलाच चेंडू मुमेंटम आहे. काय स्विंग गोलंदाजी आहे ज्या मुमेंटम ने मात्र स्विंग गोलंदाजी पाहू शकाल. एका साईडनं फुल लेंथचा पहिला चेंडू अतरला त्याच्यावरती नक्कीच फलंदाजाला बाद केली. दुसरा चेंडू मात्र शॉर्ट ऑफ लेंथनं और स्विंग गोलंदाजी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने परिवर्तन ज्या पद्धतीने बदलली कालाची घेतो आणि गोलंदाजी मार्कवरनं चेंज ऑफ द पेसनं डिलिव्हरी हाताचा प्रयत्न केला गोलंदाज मार्कवरनं प्रज्वलनं. दोन चेंडूवरती एक गडी बाद धावसंख्या फलकावरती टीम मात्र अणुविलम गणेशवीर संघाची. एक या धावसंख्येवरती अजूनही 32 धावांचा पल्ला मात्र पूर्ण करायचा आहे टीम गणेशवीर संघाला. यावेळी पहिला चेंडू पुन्हा एकदा नक्कीच आणखीन एक विकेट बॅक टू बॅक ते मात्र महत्वाचे दोन अडचणी दूर केले जितू भूपी आणि अशोक. नक्कीच गणेशवीर संघाकडे एक मोठी बॅटिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणखीन एक विस्फोटक फलंदाज छोटा फटाका बडा धमाका मिस्टर विकी काले मैदानच्या आखरी जातोय. महत्वाचे दोन असर मात्र दूर पाहायला मिळाले. दुरावताना फलंदाज मार्कने गोलंदाज प्रज्वल मी तारीफ करेन ज्या क्षेत्रामध्ये शतक त्या क्षेत्रामध्ये गोलंदाजी करणे म्हणजे नाईस ऑफ द लेंथ म्हणजे क्वालिटी गोलंदाजी काय असते याचं मध्ये प्रात्यक्षिक उदाहरण दिलं आज मात्र उमेदच्या मैदानावरती या प्रज्वलनं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती फक्त एक पहारा विलेल दोन फलंदाज बाद झाले. नेक्स्ट बॉल मुकेश भोईर नव्यान मैदान चात्र पाहतोय. यावेळी शॉर्प स्वीटनं चेंडू अतरचा प्रयत्न केला आणि तेवढ्याच वेगाने मात्र नक्कीच डाऊन टू ग्राउंडचा विचार होता. मात्र नक्कीच स्वतःच्या फलतीमध्ये चेंडू अडचा प्रयत्न केला प्रज्वलनं. आता मात्र प्रज्वल करतो प्रज्वल या संघाकडनं कारण आतापर्यंत चार चेंडू फेकून झाले. धावसंख्येचा विचार केला तर फलकावरती फक्त एक सिंगल ती फक्त अतिरिक्त आली. त्यानंतर कुठल्याही प्रकारची मात्र धाव मात्र कन्वर्ट झाली टीम गणेश संघाकडनं. 33 धावांचं लक्ष जरी असलं तरी मात्र अक्षरशः या स्पर्धेमध्ये उच्चांक पाहायला मिळतोय. या लढत मात्र एक जबरदस्त पाहायला मिळते संघर्ष तीव्र पाहायला मिळतोय. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला मुकेश भोईरच्या बाहेर चेंडू मात्र फेकून दिले गेले. 21 धाव असेल एका थवीने मात्र दाफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल ती फलकावरती दोन या धावसंख्येवरती. 5 चेंडूचा खेळ परावर्तित झाला. येणारा शेवटचा चेंडू अजूनही शेष आहे. पहिले षट प्रगती पत्रावरती असताना असं वाटलं होतं 33 धाव सहज पूर्ण केली जातील आणि ज्या पद्धतीनं सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली होती इथं मात्र जर विचार केला तर नाही का खूप चांगल्या पद्धतीनं कमबॅकचा इशारा दिला या गोलंदाज प्रज्वलनं आणि प्रज्वलनं मात्र शेवटचा चेंडू अजूनही शेष आहे. स्ट्राईकला नव्याने गेला फलंदाज विकी काले. स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतोय पंचांना नक्कीच आपण पाहतोय. यावेळी शॉर्ट ऑफ लेंथनं चेंडू अत्याचा प्रयत्न केला गेला पंच इशारा घेतला 9 चेंडूचा नक्कीच या दोन धाबा लाईनच्या विरुद्धातला चेंडू आपण पाहू शकत नक्कीच लाईन लेंथच्या त्या साईडला चेंडू जेव्हा होतो तर नक्कीच 9 चेंडू पाहू शकाल. पण मात्र खूप चांगल्या पद्धतीचं या दोन धाबा आणि या दोन धाबीने मात्र दाफलक वाढेल आणि जाऊन फलकावरती त्या 4 या धावसंख्येवरती. क्रीजची जी लाईन लेन आहे ती नक्कीच क्रीज करताना आपण जर आपण पाहिलं तर लाईनच्या त्या साईडला नक्कीच चेंडू क्रॉस झाला तर नक्कीच 9 चेंडू असेल. या साईडला मध्यंत पडला तर नक्कीच वाईट स्वरूपण असेल. अशा पद्धतीने जेव्हा मात्र नक्कीच लाईन लेनच्या विरोधातला चेंडू तेव्हा नक्कीच 9 आपल्याला पाहायला मिळेल. अशा स्वरूपाचं मात्र आजचा पहिला दिवस आपण पाहतोय. यावेळी वॉट लाईन लेंथ काय डिलिव्हरी केली सुपर डिलिव्हरी करता मध्ये प्रज्वलनं नक्कीच विचार केला. 6 चेंडूवरती 2 गडीबाद करून धावसंख्या फक्त फलकावरती 4 पाहायला मिळाली. आता मात्र 18 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांचं लक्ष. आधी या सामन्यामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या या सामन्यामध्ये 4 धावा दिल्या गेल्या आणि नाईस ऑफ द लेंथनं ही गोलंदाजी केली. आता मात्र नक्कीच दोन्ही संघ मात्र दबावमध्ये पार मिळते 18 पर्सन कारण एका साईडनं अजूनही सामना जिंकला नाही मॅच अजून संपली नाहीये. तोपर्यंत घेऊया ब्रेक युवा मैदानच्या आतमध्ये न्यू बॉलर्स तोपर्यंत येऊ आमच्या डीजेला संधी ऐकूयात डीजेला. येस डीजे
खूप चांगलं मैदान, मैदानच्या माध्यमातून आपले डीजे ऑपरेटर, आमचे कॅमेरामॅन, त्यानंतर मंडप डेकोर समोर पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने पिंक कलर सिमीच्या अंतर्गत असणारा, एका साईडनं एसरा कव्हरला एक आपला तंबू पाहायला मिळतो, एका साईडनं लॉंगांचं क्षेत्र पाहतोय. बोलता मार्कवरनं पहिला चेंडू मिस, टायमिंग शॉटनं तब्दील केला, बॅची एक चेंडू निघून जातोय, मात्र सोप्पा झेल धरतीला दान आणि म्हटलं जातं पकडो कॅच जितो मॅच. मोमेंटमनं पाहू शकाल, कारण ज्या पद्धतीनं आपण जर विचार केला मोमेंटमनं आपण पाहू शकाल, एका साईडनं सेकंड ओव्हर गोलता मार्कवरनं सुरेंद्र आपल्याला पाहिलं होतं, पहिल्या चेंडूवरती एकदा वर्जित केली धावसंख्या जाऊन प्रति फलकावरती, ती मात्र पाच या धावसंख्येवरती, सात चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या फलकावरती पाच पाहायला मिळाली. येवले लाईन लेत सुरेट पाहू शकाल, एका साईडनं मुकेश हुई सारख्या फलंदाज सुद्धा स्टॉप केलं गेलं सुरेंद्र, मात्र नक्कीच ज्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे ना ते मात्र शेवटपर्यंत न हार मानणारे खेळाडू, आणि ज्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट म्हणजे क्वालिटी क्रिकेट, तेच मात्र दोन संघांमध्ये संघर्ष तीव्र होताना पार मिळतोय. एका साईडनं अक्षरशः मध्ये गायताला संघाच्या गोलने मार्क करणं की अक्षरशः रोखणं टीम गणेश भुयावले, मुकेश भुयाने चेंडूला मात्र म्हणतात जिथे नक्कीच आणखीन एक विकेट मात्र पाहायला मिळेल का, येस इज गॉन मुकेश भुईर, बाकी लागाव. समीकरण दूर आहे, 28 धावांचं अजूनही समीकरण दूर आहे, एकासाठी विचार केला तर नक्कीच कमबॅकचा इशारा दिला ज्या पद्धतीने गोलदार मार्क करून प्रज्वलने फक्त चार धावा देऊन दोन गडी बाद केले, सुरेंद्र आतापर्यंत तीन चेंडूवरती एक गडी बाद करून फक्त एक धाव दिली गेली, आणि धावसंख्येचा विचार केला तर टीम मात्र अणु 11 गेम्स धावून पुढे फरक नक्कीच 3 इन लॉस ऑन द स्कोर बोर्ड 5 रन्स पाच धावा 15 चेंडू विजयासाठी 28 धावांचं समीकरण 15 चेंडूच्या विरोधात, मात्र नवीन फलंदा मैदानच्या आतमध्ये विशाल आपल्याला पाहायला मिळतोय, एका साईडनं विकी काले स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय, सुरेंद्रचा चेंडू क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळणार, षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना आतापर्यंत अक्षरशः रोखण्याचं काम केलं या गोलंदाजी मार्कवरनं. यावेळी लोवर फुटला सरळ पनिशमेंट, जैसी गेंद वैसी नसीहत, विकी काले ब्रँड चा ब्रँड षटकार ऑन इज द पार. केला ब्लास्ट करणार मी विकी वाली तारीफ करेन, फलंदाज सफल झाला, फुटवर खूप चांगला होता, उजव्या स्टिकच्या बाहेर आला, बॅकफुटला गेला, बॅकफुट फुटवर राहिला, फुटवरनं रूम बनवून चेंडूला सर फेकून दिलं गेलं सहा धावा. यावेळी एसरा कव्हरला अलाउन द कार्पेंटर आणखीन एक क्लास द विकी कॅलीच्या बॅट मध्ये पाहू शकाल, आणि एक धावणी मात्र दाखल वाढेल आणि जाऊन पोहोचल ती फलकावरती 12 या धावसंख्येवरती. ऑन द स्कोरबोर्डचा विचार केला, ऑन इज फायर मिस्टर विकी काले, कारण सातत्याने ग्रामीण टीमचा विचार केला, सातत्याने एक मोठी बॅटिंग ऑर्डर टीम गणेश संघाकडनं अनेक वर्ष आम्हाला पाहायला मिळाली, तीच मध्ये बॅटिंग ऑर्डर आपण पाहतोय, एका साईडनं पाहतोय नक्कीच विशाल हा नवीन फलंदा मैदानच्या आतमध्ये जातोय, त्यानंतर बॅटफुटला आपण पाहतोय अनिल सारखा फलंदाज असेल, त्यानंतर गोवर्धन भुई सारखा फलंदाज आहे, त्यानंतर रोहिदास सारखा फलंदाज आहे, जितेंद्र तुमडा पप्पा सारखा फलंदाज आहे, एक चांगली बॅटिंग ऑर्डर अजूनही मात्र टीम गणेश संघाकडे स्थापित पद्धती पाहायला मिळते, अडीच धाव असेल, एक धावने मात्र दाखल वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते फलकावरती 13 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झाला, धावसंख्या धावून पद्धती मात्र 13 या धावसंख्येवरती, आता मात्र 12 चेंडू आणि 20 धावेची गरज, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये फक्त 10 सरासरी. तोपर्यंत घेऊया ब्रेक, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पाहत राहा आपण पाहतात आई पद्मावती प्रसन्न क्रिकेट क्लब, आजचा मात्र पहिला दिवस यस डीजे. बारा चेंडू 20 धावा प्रत्येक षटकामध्ये, रिक्वायर्ड टू रन रेट 10 रन्स विन द मॅच, प्रत्येक षटकामध्ये 10 ची सरासरी.
पहिला चेंडू प्रगती पत्र विशाल सारख्या फलंदाजाला पहिल्या चेंडूला घुटना टेक मात्र फटका बसलाय का पाहायला मिळेल आणि मात्र अंकिन एक विकेट विकेट क्रमांक 4 नुसार विशाल बॅक टू डग आउट विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने प्रज्वलन गोलंदाज मार्कने दोन विकेट प्राप्त केले सुरेंद्रने विकेट योगेश मात्र मैदानाच्या आत मध्ये येतो कारण पहिल्या चेंडूतून तो विकेट अटॅकसाठी आणलं गेलंय ओनली वन ओनली टार्गेट विकेट यावेळी लोवर फुलटरला सरळ फेकून दिलं गेलं विकीच्या बॅट मधनं इमॅजिंग आपण पाहू शकाल तेवढ्याच वेगाने नक्कीच शतरक्षकाचा प्रयत्न केला गेला सुपर शतरक्षण आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग बाद शतरक्षण इमॅजिंग स्टाईल मध्ये चेंडू लाडवण्याचा प्रयत्न केला अक्षरशः मध्ये चार धाव वाचण्याचं काम केलं आणि या दोन धावीने मात्र दाफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते फलकावरती 15 या धावसंख्येवरती शॉर्ट ऑफ लेनचा फुल लेनचा विचार केला फलंदाजीने मात्र जबरदस्त ब्लास्टचा प्रयत्न केला गेला मात्र जीवाच्या उक्कांत्याला जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत यावेळी नक्कीच सुपर डिलिव्हरी मॅग्निमिझम हा चेंडू मात्र डॉट केला गेला चेंडू क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त नक्कीच आतापर्यंत विचार केला तर योगेशने 3 चेंडूवरती फक्त 2 धावा दिल्या गेल्या अजूनही 9 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांचं समीकरण प्रत्येक चेंडू मागे 2 सरासरी काय मात्र समीकरण ठेवले या गोलंदाजानं अक्षरशः मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ फलंदाजाची रिएक्शन झोन फास्ट आहे आणि गोलंदाजी रिएक्शन झोनचा विचार केला तर शॉर्ट ऑफ लेंथ म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मोमेंटमने चेंडू स्टॉप करणं गेल्या नक्की सुरेंद्रच्या षटकातील 9 धावा आल्या त्यानंतर फक्त 3 धावा आणि टीम गरीब संघाला मात्र रोखलं गेले आता मात्र 6 चेंडू आणि विजय संघांमधला संघर्ष पहिल्याचा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला फटका बसलाय फलंदाज फसेल येस इज गॉन विकेट क्रमांक 5 मिस्टर विकी काले डगआउटच्या माध्यमातून बॅक टू कावेरी चार चेंडू 17 धावा दोन षटकारने मात्र समीकरण बदलले जातील का कारण जो इतिहास रचतो तो मात्र पुनती करतो तेच मात्र पहा पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट बॅक टू बॅक विकेट मध्ये हॅट्रिक होती मात्र नक्की सोल झेल सुटला गेला आणि वाटते हॅट्रिक मात्र होऊ शकत नाहीये तेवढ्याच वेगाने मात्र नक्कीच नवीन फलंदाज बजाजच्या आणखीन विकेट मात्र पहायला मिळेल का एकच धाव आणि एक धावने मात्र दाफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल ती फलकावरती 17 या धावसंख्येवरती आता 3 चेंडू आणि विजयासाठी
तीन चेंडू आणि 16 तर नक्कीच 200 रुपयाचं कॅश पेमेंट मात्र विकेट रक्षकांनी दिले होते. नक्कीच ते मात्र गमवण्याचं पाहायला मिळालं, कमवण्याचं मात्र पाहू शकत नाहीत. कारण नक्कीच आपण पाहतोय कल्पेश पाटील नामा यांच्या माध्यमातून आजचा पूर्ण दिवस परिपूर्ण होताना आपण पाहायला मिळतो. उद्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला अनेक दिग्गज खेळाडू ज्यांनी मात्र ग्रामीण मध्ये शहराकडे बिलॉन जरी शहराकडे मात्र लेझरकडे गेले, लेझरकडे मात्र ज्या पद्धतीने मुवमेंट पाहायला मिळते त्याच मुवमेंट मध्ये उद्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे सुपर सॅटरडे. आणि उद्याचा दिवस कोण विसरणार, नक्कीच महाराष्ट्रात सर्वात उच्चांक नवीन वर्षा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस. आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण उद्याचा दिवस मात्र परिपूर्ण करणार आहोत. तोपर्यंत मॅच कडे विजयासाठी 3 चेंडू आणि 16 धावा प्रत्येक चेंडूला फेकून द्यावं लागेल सीमाच्या पलीकडे. 3 चेंडू 16 धावा यावेळी पंच इशारा करतात. 22 चेंडू दिशा आणि गोलंदाजी धावसंख्या ऐकणे वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती फलकावरती 18 या धावसंख्येवरती. आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 15 धावीची गरज. दोन षटकार आले तरी सुद्धा टीम गणेश संघ स्पर्धेमध्ये उच्चांक काढू शकते. मात्र आता गोवर्धन भुईल आपल्याला नक्की सिद्ध करावं लागणार आहे. आपला बॅट मध्ये षटकार येणं गरजेचं आहे. यावेळी सरळ ब्लास्ट केला गेला गोवर्धन भुईने चेंडूला मात्र फेकून दिला गेले सरळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद डीजे. 21 धावसंख्या 1 धावने धावफलक धावमध्ये फलकावरती ती मात्र 19 या धावसंख्येवरती. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 2 चेंडू 14 धावा. रन चेसिंग कंपल्सरी, अडचणीत सापडला टीम गणेशपुरी. आता मात्र नक्कीच एखादा 9 चेंडू किंवा फ्रीचा चेंडू जर पाहायला मिळेल तर नक्कीच काहीतरी रंगतदार सामन्यामध्ये पाहायला मिळेल. 24 चेंडूच्या विरोधात जेव्हा 33 धावा होत्या त्यामध्ये सिंगल डबल नंतर स्ट्राईक रोटेट केली असते तर इथपर्यंत माझा सामना आला नसता. कारण खूप चांगल्या पद्धतीने मुवमेंट चांगली बॅटिंग ऑर्डर होती टीम गणेश संघाकडनं. कारण आतापर्यंत विचार केला तर नक्कीच आणखीन एक विस्फोटक फलंदाज समीचंद्र आपण पाहतो. फलंदाज मार्क करम यचर जितेंद्र तुंबडा पप्प्या मैदानच्या आकडे जाताना मात्र आता फक्त उर्वरित षटकातील शेवटचे 2 चेंडू म्हणजे 22 चेंडू होते. फॅसिंगचा विचार केला फक्त 19 धावा दिल्या गेल्या आणि मात्र 6 गडी बाद केले. गायतला बेनापट्टी नक्कीच कमबॅकचा इशारा देत आहे. 2 चेंडू विजयासाठी 14 धावांचं लक्ष टीम गणेशपुरीच्या विरोधात. वॉटर लाईन लेंथ हा चेंडू मात्र सुरेख मुवमेंट आणण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच आता मात्र पाहतो नक्कीच 1 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांचं समीकरण. चला टीम पीरबाबा पापडी संघाचा कर्णधार आपण टॉस बघून पोहोचायचं आहे. आपल्यासोबत यातील विजय संघ जोडले जातील. भरत पाटील आपल्यासोबत टॉस बघून शेवटच्या मॅचचे मुवमेंट ट्रान्सफर करतील. तर नक्कीच थोडस बॅटला घालण्यात टीम गणेशपुरी पटना करणार मात्र लोकांनी काम केल्या गोलंदाजानं. चला नोटी मीटिंग